जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। राजवीर, नितीश लहान आहे हो, तुम्ही त्याचं बोलणं प्लीज मनावर नका ना घेऊ। जे काय झालं त्याबद्दल नितीश तुमची माफी मागेल। नितीश, नितीश माफी माग। त्यांना वाटतंय आपण राजवीरची माफी मागितली म्हणजे सुटलो, पण असं नाहीये। राजवीर आता खूप मोठा राडा घालणार। माई, मला खूप भीती वाटते, नितेशने मला कधीच माफ नाही केलं तर। बाहेर निघालीस का? नितेश तर अजून काही कॉल आला नाहीये, म्हणून मी म्हटलं की मी जाऊन भेटून येते त्याला। ठीक आहे, नीट जा। कुठे आहात तुम्ही? मी नायगावला आलोय। कोणाला विचारून गेलात म्हणवा तुम्ही तिकडे? तुम्ही नितीशची माफी मागितलेली मला चालणार नाही। आत्ताच्या आत्ता घरी परत या। कान धरून माफी मागते तुझी, प्लीज मला माफ कर प्लीज। मी तुला काही माफ वगैरे करणार नाही, तू जा इकडनं जा। म्हणवा, हे ऐकून घ्यायला आलात तुम्ही इकडे? राजवीर, गैरसमज होतोय तुमचा। गैरसमज माझा नाही, तुमच्या मुलाचा होतोय। त्याला असं वाटत असेल की तो मनवाला काही बोलेल आणि मी ऐकून घेईल, तर तसं नाही आहे। कारण मनवा आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहे आणि माझ्या बायकोचा अपमान मी नाही सहन करणार। जेव्हापासून त्याच्या नवीन ऑफिसचं ओपनिंग झालंय ना, गोष्टी खूप बदलल्यात मनवा। लहान आहे तो, त्याला आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? का समजून घ्यायचं मी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला सांगितलं होतं तिकडे जाऊ नका, तरी का गेलात तुम्ही? माझं का नाही ऐकलं तू? कारण मला नितीशशी बोलायचं होतं। का बोलायचं होतं मनवा? मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतं। तुम्हाला कळत असताना मनवा तर त्याची अशी वकिली नसती केली। आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही, ज्या लोकांना तुमची किंमत नाही आहे त्यांची बाजू का मांडता तुम्ही माझ्यासमोर? माहिती आहे ना आज मुलांचा रिझल्ट येते? ऑफकोर्स, मुलांचा रिझल्ट कसा विसरेल मी। बरं, कधीपर्यंत येतेस? थोड्या वेळात निघते। कुठे जाण्याबद्दल बोलत होता? शाळेत। नाही जायचं मला। राजवीर, मला जावं लागेल। ते शाळेचं एवढं मोठं प्रकरण झालं, ते परत व्हायला नकोय मला, त्यामुळे शाळेत जाणं बंद करायचं मला। तिथे घरी नक्की सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ना, मनवा सोडून। हा, म्हणजे राजवीरला स्वीकारलंय ना तिने, सहन सुद्धा करावं लागेलच ना। चालेल ठीक आहे, आंब्या। मी तुम्हाला सांगितलं होतं शाळेत जायचं नाही, याचा अर्थ मुलांनी घरी यायचा असा होत नाही। 2 महिने आमची भेट होणार नाही म्हणून घरी यायचं। हे मोहिते पाटलांचं घर आहे मनवा, इथे कोणी नाही येऊ शकत। तुम्हाला त्या घरात परत अपमान करून घ्यायला जायचं होतं का? राजवीर, मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझा अपमान नाही झालाय तिथे। नितीश फक्त चिडला होता माझ्यावर। आणि काय बोलताय तुम्ही? अहो, माझं घर आहे ते। पण त्या दिवशी जे झालं ते मी विसरलो नाही आणि विसरणार पण नाही, त्यासाठी तुम्ही माझ्यावर रागवला तरी मला चालेल, पण मी माझ्या डिसिजन वर फर्म आहे। मी तुम्हाला तुमच्या माहेरी जायची परमिशन नाही देणार। राजवीरच्या अशा वागण्याचं कारण काय? का त्यांचा मनवावर विश्वास नाही? अहो नाही, असं कसं असेल हो? असंच आहे अर्थी, असंच आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। राजवीर मनवाला धाका ठेवायचा प्रयत्न का करताय? अर्थी, आपली मनू खूप मोठ्या अडचणीत आहे। राजवीरचे काका बरोबर बोलले होते, मनवाच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय, ती हे सगळं सहन करते आणि याला जबाबदार राजवीर आहेत। मनवा, मनवा।
काय चाललंय तुमचं? ऐका ना माझं, मनवा तुम्ही ऐकणारच नाही आत का? काय चाललंय मनवा? हे तुमच्याशी बोलतोय मी, काय चाललंय, काय चुकलंय का माझ? नाही बोलायचं का? नीट मनवा, हे बघा आज जे काही झालं ते सगळं तुम्हाला माहिती होत, नवीन असं काही घडलं नाही. त्या दिवशी तुमच्या घरी जे झालं जे मी बघितलं तेच तुमच्या बाबांना सांगितलं ना मी. तुम्हाला न सांगता घरी नाही जायचं हे एक वेळ मी मान्य केलं असतं राजी, पण बाबा घरी आले होते मला घ्यायला, ऍटलीस्ट त्यांच्या समोर तरी हट्ट सोडायचा होता. म्हणजे तुमचा अपमान होऊ नये याची काळजी घेतो तुम्ही, तर चुकलं माझं. सांगा ना, त्या घरात जाऊन परत अपमान करून घ्यायचा होता का तुम्हाला? हश्वीर, मी तुम्हाला किती वेळा सांगू माझा अपमान नाही झालाय तिथे. नितीश फक्त चिडला होता माझ्यावर. आणि काय बोलताय तुम्ही? अहो माझं घर आहे ते, लहानाची मोठी झाली मी तिथे, तुम्ही का असा विचार करताय? तुम्ही काही म्हणा, पण त्या दिवशी जे झालं ते मी विसरलो नाही आणि विसरणार पण नाही. त्यासाठी तुम्ही माझ्यावर रागवलात तरी मला चालेल, पण मी माझ्या डिसिजनवर फर्म आहे. मी तुम्हाला तुमच्या माहेरी जायची परमिशन नाही देणार. मीनाक्षी, सतत अशी टेन्शन मध्ये असल्यासारखी का वागतेस? अभी प्लीज थोड्या वेळ तुमच्या मिठीत राहू द्या. हॅलो, तू प्लीज आत्ताच्या आत्ता माझ्या घरी येऊ शकशील का? नक्की, काय झालंय? तू आधी घरी ये प्लीज. मला कालपर्यंत वाटत होतं की माझा फोन बिघडलाय, चुकीची तारीख दाखवतोय, पण तुमच्या फोन मध्ये सुद्धा तशीच तारीख दाखवतोय. अवनी कुठे? का मम्मा? बाबू? ए अवनी, हे बघा प्लीज प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या इकडनं प्लीज प्लीज. आत्ते काय बघतीस? तो ना कावळा ओरडतोय. असा खिडकीत येऊन कावळा ओरडला ना की पाहुणे येतात असं म्हणतात. आता सकाळपासून ओरडतोय. असं असतं? म्हणजे कावळा पाहुण्यांचा मेसेंजर वगैरे असतो की काय? अरे हे बघ, तू काहीही समज, पण या गोष्टी संकेत देतात. अरे पाहुणे आले, या या पाहुणे. तू नको काळजी करू मामी, मला मनापासून वाटतंय बघ. छोटे मालक आपल्या सिमरनला शोधून लवकरात लवकर घर घेऊन येतील. थोडा धीर धर अजून. येऊ का? प्लीज हात सोडा माझा. मी इग्नोर का करताय मला? मनवा, सकाळी जे झालं त्याने मला तुम्हाला किंवा तुमच्या बापांना हर्ट करायचं नव्हतं, त्यामुळे मला वाटतं मी माझ्या ठिकाणी योग्य. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या बाबांच्या बाजून उभं राहायचं आहे की माझ्या. राजवीर, एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतंय का अवघड? पण नाही मला,
बघा डिसिजन तुमच्या हातात आहे आणि एवढा विचार करताय तर आय होप योग्य डिसिजन घ्याल।